राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये प्रथमच घट झाली आहे। काल दिवसभरामध्ये कोरोनाचे 48,401 नवे कोरोना रुग्ण आढळलेत आणि कोरोनामुळे 572 रुग्णांचा मृत्यू झालाय। काल दिवसभरामध्ये 60,226 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत। मुंबईतही काल 2,395 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 68 जणांचा मृत्यू झाला। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये लसीकरण केंद्रांवर लसीकरणा आधी कोरोनाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे। लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीचं लसीकरण न करता त्याची लक्षणं पाहून कोविड सेंटरमध्ये दाखल केलं जातं। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये 11 गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय। कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सासवड, जेजुरी, 2 नगरपालिकांसह 9 गावांना हाय अलर्ट आणि 10 गावांना अलर्ट जाहीर केलाय। पुण्यामधल्या पूर्व भागामध्ये कोरोनाचं संक्रमण झपाट्यानं वाढत चाललंय, त्यामुळे कडक निर्बंध आणि उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। भारतात कोरोनाचा वेगानं प्रादुर्भाव होण्यास नवा स्ट्रेन कारणीभूत असल्याचं WHOच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय। कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे अँटीबॉडीज तयार होण्यास अडसर निर्माण होतो असं त्या म्हणाल्या, तर कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय असल्याचंही त्यांनी सांगितलं। समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आणि हा खरा राजकारणाचा अर्थ आहे। नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच काही त्याच्यातला भाग नाहीये। तेव्हा पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून रुग्णांना मदत करा, कठीण काळ आहे असं भाजप कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सल्ला दिलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रामध्ये विशेष दक्षता घेण्यात येते। हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते आणि गरज पडली तर बिबट्यांचीही RT-PCR टेस्ट या ठिकाणी केली जाणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झालाय। बोरघाटामध्ये मुंबई लेनवर रसायन वाहू टँकर उलटला आणि एक लेन सुरू आहे। लॉकडाऊनमुळे फारशी वाहनांची वर्दळ नाही आहे, त्यामुळे वाहतुकीवर या दुर्घटनेचा फारसा परिणाम झाला नाही, पण या टँकरमध्ये रसायन आहे की नाही याचा तपास सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालं। वडवणी तालुक्यातल्या कुंडलिका नदीला आणि धारूर तालुक्यातल्या लेंडी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे अनेक जणांची शेतात असलेली पत्र्याची घरं उडून गेली तर शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी गारपिटीसह जोरदार पाऊस बरसला। सेनगाव तालुक्यातल्या आजेगाव परिसरात गारांचा जोरदार वर्षाव झाला। अवकाळी झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यानं घरांवरचे पत्रे उडाले तर काही भागामध्ये झाडं उन्मळून पडली। परिसरामधल्या ओढे नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। फळबागा, भाजीपाला, आंबा या पिकांचं अतोनात नुकसान झालं। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे